ऑपरेटर बेस कंट करा Thank you.
सदाचिथुरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद गीताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा मी तुपन हानुरे सुख क्षयी घेई रे प्रसाद गीताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदन माय प्रसाद गीताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा लक्ष्मणाने घ्या हो जन्म मृत्यू सुखवा हो प्रसाद गीताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा स्वाहा प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगाचे मायबाप ज्यांनी उत्तर उज्जैनी ते दक्षिण उज्जैनी प्रवास करून या वीरशैव धर्माला आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून किंवा आपल्या चमत्काराच्या माध्यमातून या वीरशैव धर्माला आणि या जीवांना उद्धरित केले असे श्रीमद जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजी यांच्या कृपाप्रसादाने जे संत पदाला पोहोचले आणि ज्यांनी अशी वीरशैव सारस्वत वाङ्मयाची सीमा ओलांडली असे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या प्रासादिक वाणीतून म्हणजे गुरुचा प्रसाद म्हणजे काय आणि त्या प्रसादाने हा जीव उद्धरून जातो आणि जीव उद्धरल्यानंतर त्या शिवाला प्राप्त होतो म्हणजे या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतो असा हा प्रसादाचा महिमा सांगणारा हा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे श्वहर शिव विश्वोद्भव स्थिति लयादीशु हे तुमेकं गौरी पतिं विदित तत्त्वमनंत कीर्तिं मायाश्रयं विगत मायम चिंत्य रूपं बोधस्वरूपम अमलं हे शिवं नमामि बोधस्वरूपम अमलं हे शिवं नमामि यस्य चिन्तनमेवात्र सर्वदुःखैकनाशनं नमामि सिद्धिदं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं सिद्धनाम घेता कार्य सिद्ध होय सिद्धनाम घेता कार्य सिद्ध होय सिद्धनाम घेता कार्य सिद्ध होय
गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा परात्पर परशिव परब्रह्म आशितोष भगवान शाश्वत वैभवाचे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान सिद्धेश्वरांच्या चरणी अनंत अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून रेणुकादी पंचाचार्य तसेच उज्जैन सद्धर्मपीठाचे साठावे जगद्गुरु सच्चिदानंद परमहंस श्रीमद जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजी यांच्या चरणी अनंत अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज तसेच शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली बसवादी शिवशरण व या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलेले सकल संप्रदायाचे संत महात्मे महापुरुष यांच्या चरणी अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून माझे विद्यागुरु दीक्षागुरु ज्यांनी मला घडवलं नवे नवे तर एका आढळ अशा पदावर बसवलं असे माझे सद्गुरु शिवाचार्य रत्न विभूषित वेदांताचार्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तसेच शिवाचार्य रत्न विभूषित थोरला मठ संस्थांचे मठाधिपती सांब शिवाचार्य गुरुमाऊली तसेच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे गुरुबंधू परमस्नेही वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजची विनयाची सेवा करणारे आमचे माहेश्वर मूर्ती नागेशस्वामी कुरुंदवाडीकर तसेच या पिंपरण ग्रामक्षेत्रातील सर्व भाविक श्रोतृगण भगवती पार्वती समान माता आणि भगिनी आणि गंधर्वासारखे गायक वादक भजनी मंडळ आजचा हा प्रसादाचा दिवस त्या प्रसादाच्या अभंगावर अत्यंत कमी वेळात चिंतन करण्याचा प्रयत्न करीन कारण माझा आध्यात्मिक प्रवास हा अल्पसा आहे आणि माझ्या वाणीने जे शब्द येतील ते माझ्या सद्गुरूंचे आहेत आणि त्या शब्दात मी मांडण्याचा प्रयत्न करील कारण तुझे नाम रे घेऊन थोरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे या जगतामध्ये तीन तत्व आहेत ते तीन तत्व म्हणजे जीव जगत आणि जगदीश्वर त्याला पारमार्थिक भाषेमध्ये तत्वत्रय असे म्हणतात. तर त्या जीवाचं स्वरूप काय आहे तो जीव कोण आहे आणि जीव कशासाठी जन्माला येतो
ते जगत काय आहे, त्या जगताचे स्वरूप काय आहे आणि तो जगदीश्वर कोण आहे, त्या जगदीश्वराचे स्वरूप काय आहे, हेच तीन तत्व आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. शिव हर शिव जो जन्माला येतो तो जीव आणि जे नेहमी करता जात राहते ते जगत आणि शाश्वत असणारा हा भगवान शिव म्हणजे जगदीश्वर. तर तो जीव आपापल्या कर्मानुसार जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर या संसाररूपी सागरामध्ये म्हणजे या संसाररूपी वासनेमध्ये बद्ध होतो. कारण अनंत जन्माचे जे आपण कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला हा मनुष्य देह किंवा हा जन्म मिळत असतो. मन्मथ माऊलीही म्हणतात द्विविध कर्माचे भोगावे ते फळ, केली या कर्माचे भोगावे कर्माचे भोगावे ते फळ, पापे घडे छळ पुण्य सुख. म्हणजे आपण जे गतजन्मामध्ये पुण्य कर्म आणि पाप कर्म करतो त्या कर्मानुसारच हा आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो. द्विविध हे कर्म उपाधीजनासी गुंतुनिया पाहसी होती बद्ध. म्हणजे दोन प्रकारचे कर्म आहेत, एक सत्कर्म आणि दुष्कर्म. जे वासनेने केले जातात म्हणजे काहीतरी मिळवण्याच्या हेतूने जे कर्म आपण करतो
त्याला सकाम कर्म म्हणतात, म्हणजे कोणती तरी इच्छा मनामध्ये ठेवून केलेलं कर्म हे सकाम कर्म। आणि आपल्या मनामध्ये कोणतीच इच्छा नसून फक्त त्या ईश्वराची एक भक्ती आहे, त्या ईश्वराविषयी त्या भगवान शिवाविषयी एक मनामध्ये भक्तिभाव आहे आणि शुद्ध अंतकरण आहे, त्याला निष्काम भक्ती म्हणतात, म्हणजे निष्काम कर्म। तर हे दोन प्रकारचे कर्म आहेत, त्या कर्मानुसारच त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं। म्हणजे आपण सत्कर्म केलं त्याचं कर्म, त्या कर्माचं फळ हे पुण्य आहे, म्हणजे हा मनुष्य देह। आणि जे पापकर्म म्हणजे दुष्कर्म केल्यानंतर जो जन्म प्राप्त होतो म्हणजे तो पशुजन्म। शिवहर शिवहर तो पशुजन्म। म्हणून आपण महत्भाग्यवान आहोत की आपल्याला दुर्लभ असा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे। कारण सिद्धांत शिखामणीमध्ये असं म्हटलेलं आहे, दुर्लभम मानुषम प्राप्य जननम ज्ञान साधनम हे न जानती देवेशम तेषाम आत्मा निरर्थका। म्हणजे दुर्लभ असा हा मनुष्य देह आहे आणि तो आपल्याला मोठ्या पुण्याईनं मिळालेला आहे। आणि त्या जीवाची व्याख्या म्हणजे करताना शिवगीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, जिर्यते जन्म कालात यत तस्मात जीव इति स्मृता जन्नते तन्यते पाशेर जीव शब्दम एव ही। म्हणजे जो जीव या संसार रूपी सागरामध्ये बद्ध होतो आणि अडकतो आणि त्या वासनेने कर्म करतो तो जीव शिवहर शिवहर तो जीव म्हणजे या वासनेमध्ये अडकलेला जीव। तर जगत काय आहे जे नेहमी करता जात राहत, म्हणजे त्याला गती आहे, ते स्थिर नाही किंवा एका ठिकाणी थांबत नाही। लयम गच्छती यत्रेव जगते तच्चराचरम, म्हणजे नेहमी करता जात राहत, ते स्थिर नाही, ते या जगताचं स्वरूप। आणि त्या जगतामध्येच तुम्ही आम्ही वावरत असतो आणि या जगतामध्येच आपण आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि त्या कर्म त्या कर्माचं आचरण करतो। शिवहर शिवहर ते त्या तशा प्रकारचे कर्म करतो। तर तो जगदीश्वर कोण आहे, त्या जगदीश्वराचं स्वरूप काय आहे, म्हणजे जो नित्य निरतिशय सदा विलसित असणारा हा परमेश्वर। एषे देवो महादेव सर्वज्ञो जगदीश्वर हा, म्हणजे एक एव शिव साक्षात चिदानंदमय विभु निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचक हा। म्हणजे एक एकटाच तो भगवान शिव जो नित्य आहे, निर्विकल्प आहे, निराकार आहे आणि निरतिशय असा सदा विलसित असणारा तो भगवान शिव। आणि त्या शिवाच्याच अनुग्रहाने तुम्ही आम्ही या संसार रूपी सागरामध्ये जन्म घेतो। शिवहर 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 म्हणजे त्या शिवाच्या आज्ञेने आपण जन्म घेतो। तर तो जन्म कुठे घेतो, तर या जगतामध्ये। तर जीव हा बद्ध आहे, म्हणजे संसार रूपी वासनेमध्ये तो अडकलेला आहे आणि तो संसार तो भोगण्याचा या शरीराच्या माध्यमातून प्रयत्न करतो। Oh, no, need you, I'm a beat of it, 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 I'm a beat of it,
शासनेचा फासा घालोनी जीवासी आम्हा फिरविसी नाना योनी। म्हणजे वासनेमुळे आपला जन्म होतो, तर तो जन्म मनुष्य जन्म असो किंवा पशु जन्म असो, त्या वासनेने आपला जन्म होतो आणि तो जन्म आपला सार्थक करण्यासाठी एक साधन म्हणून परमेश्वराने दिलेला हा मनुष्य जन्म आहे। 84 लक्ष फिरक्यात अवचित प्राप्त नरदेहा, म्हणजे 84 लक्ष फिरून आल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो, तर तो कशासाठी? तर तो विचार करण्यासाठी। म्हणजे पशु जन्मामध्ये विचार करण्याची बुद्धी नसते, ती बुद्धी आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये प्राप्त होते। तर ती बुद्धी कशाचा विचार करायचा? तर मी कोण आहे, कोण मी कोठील, का हो जन्म झाला, मर्म त्या गुरुला विचारावे हो। म्हणजे मी कुठून आलो, माझा जन्म कशासाठी झाला, हा विचार करण्यासाठी हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे। म्हणजे त्या मनुष्य जन्माचं खरं रहस्य म्हणजे त्या सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आपल्याला कळत असतं आपण त्या भगवान शिवाचे अंश आहोत। कारण आपण मवये अंशो जीव लोके जीव भूत सनातन हा, म्हणजे भगवान काय म्हणतात, तुम्ही सर्व माझे अंश आहात आणि त्या अंशाचेच अंश अंशी भाव, त्या अंशानेच तुम्ही आम्ही जन्माला येतो। म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये तो भगवान शिव विराजमान आहे। विजय यथांकुर सिद्ध तथात्मनी शिव स्थित, म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांमध्ये तो भगवान स्थित आहे, पण ते त्याचा विसर आपल्याला पडलेला आहे आणि तेच जाणून घेण्यासाठी आपल्याला शिवभक्ती करावी लागेल। आणि शिवभक्ती केल्यानंतर आपल्याला ते शिवस्वरूप प्राप्त होतं, पण शिवभक्ती अगोदर आपल्याला प्रथम गुरुभक्ती करावी लागते। कारण गुरु ही आपल्याला त्या ईश्वराची भगवान शिवाची ओळख करून देणारे असतात। म्हणजे जेव्हा एखादं मूल जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर ते आईच्या जवळ वाढत असतं आणि वाढत असताना जेव्हा ते मूल मोठं होतं तेव्हा त्याची आई त्या मुलाला सांगते, हे तुझे बाबा आहे। तसेच गुरु हे म्हणजे ईश्वर दाखवून देणारे असतात। म्हणजे गुरु ही माऊली आहे आणि ईश्वर हा आपला पिता आहे। शिव हर शिव म्हणजे गुरु हा माऊली आहे आणि ईश्वर आपला पिता आहे, म्हणजे भगवान शिव आपले पिता आहे। म्हणून त्या भगवान शिवाच्या भक्ती अगोदर प्रथम गुरु भक्ती आपल्याला आवश्यक आहे। कारण सद्गुरु प्रसादे चित्त शुद्ध होय, म्हणजे त्या सद्गुरूंच्या प्रसादानेच शुद्ध अंतकरण झाल्यानंतर त्या भगवान शिवाची आपल्याला प्राप्ती होणार आहे। म्हणून प्रथम शिव गुरुभक्ती आपल्याला सांगितलेली आहे। तर प्रथम गुरुभक्ती कशी करायची? तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनस तत्वदर्शिनः। म्हणजे त्या गुरुला त्या सद्गुरूंना शरण जायचं। म्हणजे शरण गेल्यानंतर नुसतं शरण जायचं का? तर नाही, त्याला साष्टांग प्रणिपात करायचा, नमस्कार केल्यानंतर त्या गुरूंची सद्भावे सेवा करायची आणि सेवा करून त्या गुरुला प्रसन्न करून घ्यायचं। म्हणजे प्रसन्न केल्यानंतर आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न सद्गुरूंना विचारायचे। पण सद्गुरूंचंही महात्म्य सांगितले, कोणत्या सद्गुरूंना शरण जावं, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूंना शरण जाण्यासाठी आपलं शास्त्र सांगतं। तर श्रोत्रिय कोणाला म्हणावं? ज्यांनी या शास्त्रांचं म्हणजे परमरहस्य असो आगम शास्त्र असो या शास्त्रांचं अध्ययन केलं आणि त्या अध्ययनाचं खरं म्हणजे त्या शास्त्राचं खरं मर्म जाणलं आणि त्या मर्मातून त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांनी शिवस्वरूप काय आहे ते ओळखलं आणि ज्यांनी शिवाचा साक्षात्कार करून स्वतः शिवस्वरूप झाले अशा गुरूंना शरण जायचंय। शिव हर शिव हर।
तसंच म्हणजे सद्गुरु प्रसादाने त्या सद्गुरूंच्या कृपेने काय होतं तर हे लक्ष्मण महाराजांच्या जीवनाचा अनुभव आहे. म्हणजे लक्ष्मण महाराज हे प्रापंचिक होते. ते आष्टी या ठिकाणी कृष्णाप्पा आणि बजाबाई यांच्या या वीरशैव दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर ते लहानपणापासूनच आध्यात्मिक वृत्तीचे होते आणि आध्यात्मिक वृत्ती त्यांची वाढत होती. म्हणजे हे आपण म्हणतो सज्जनते आले मार्ग दावावया. सज्जनते आले सज्जनांचे अवतार या दिनांच्या उद्धाराकरता असतात. तसाच लक्ष्मण महाराजांचा अवतार होता. म्हणजे संतांना जन्माला येण्याची गरज नसते पण त्यांना जन्म घ्यावा लागतो. तुम्हा आम्हा जीवांना तारण्यासाठी त्यांना जन्म घ्यावा लागतो. म्हणून त्यांचा जन्म अशा वीरशैव दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचं नाव म्हणजे कृष्णाप्पा रवळगावकर राहणार आष्टी आणि बजाबाई कृष्णाप्पा आष्टेकर या वीरशैव दाम्पत्याच्या पोटी लक्ष्मण महाराजांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर लहानपणापासूनच ते आध्यात्मिक वृत्तीचे होते आणि त्यांची ती वृत्ती दिवसेंदिवस वाढत होती. लक्ष्मण महाराज जसे जसे वाढत होते तशी ती वृत्तीही त्यांची वाढत होती. मोठे झाल्यानंतर त्यांचं लग्न करून देण्यात आलं. म्हणजे विवाह लावून देण्यात आला. विवाह झाल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. पण त्यांचं मन प्रपंचात रमत नव्हतं. प्रपंचात मन रमत नव्हतं. मनामध्ये सद्गुरूंच्या भेटीची तळमळ होती. म्हणजे या जीवनाचं खरं रहस्य त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी ते सद्गुरूंच्या शोधासाठी आष्टीवरून निघाले. आष्टीवरून निघाल्यानंतर त्यांचा प्रवास चालू होता. चालू असताना देऊळगाव राजा या ठिकाणी ते आले. आल्यानंतर त्या ठिकाणी दमय्या स्वामी यांचा मठ आहे. त्या मठामध्ये त्यांनी काही दिवस वास्तव्य केलं. पण त्या ठिकाणीही त्यांचं मन रमत नव्हतं. म्हणजे मनामध्ये सद्गुरूंच्या भेटीची तळमळ होती. ती तळमळ घेऊन त्या मठामधून निघाले. निघाल्यानंतर खामगाव या ठिकाणी त्यांनी एका मुनिमाकडे म्हणजे एका व्यापाऱ्याकडे मुनिमाची नोकरी केली.
नौकरी करत होते पण त्यांचं त्या हिशोबातही लक्ष लागत नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडून त्या हिशोबामध्ये घोळ व्हायचा. एक दिवस त्या व्यापाऱ्याने विचारलं, लक्ष्मण महाराज आप्पाजी म्हणायचे त्यांना त्यावेळेस, आप्पाजी तुमच्याकडून या हिशोबामध्ये घोळ होत आहे, तुमचं लक्ष व्यवहाराकडे नाही. तर तेव्हा ते त्या व्यापाऱ्याला उत्तर देतात, तुझ्या या धातूच्या तुकड्याचा मी काय हिशोब करणार, मला माझ्या आयुष्याचा जमा खर्च शोधायचा आहे, माझ्या आयुष्याचं जे खरं धन आहे ते मला शोधायचं आहे. आणि तसं बोलून त्यांनी ती नोकरी सोडली आणि थेट आपल्या मार्गाने म्हणजे साखरखेरडा या मठाची वाट धरली. साखरखेरडा या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींचा मठ आहे, त्या मठामध्ये त्यांनी प्रवेश केला. प्रवेश केला त्यावेळेस सद्गुरु गंगाधर शिवाचार्य त्या मठावर विराजमान होते. गंगाधर शिवाचार्यांच्या दर्शनाकरता लक्ष्मण महाराज गेले तेव्हा गंगाधर शिवाचार्य त्यांना प्रश्न करतात, कोण तुम्ही, कोठून आलात आणि कोठे जाणार? तर लक्ष्मण महाराज त्यांना म्हणतात, मायापुरीहून आलो, उदासपुरीला चाललो. म्हणजे मायापुरी, लक्ष्मण महाराज हे एक संत होते आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिलं. पण आपल्याला जर कोणी विचारलं असतं तू कुठून आलात आणि कुठे चालला, तर आपण त्याला उत्तर दिलं असतं की मी पिंपरणहून आलो आणि वसमतला चाललो. पण लक्ष्मण महाराज हे संत होते आणि त्यांनी त्या भाषेतच सद्गुरु गंगाधर शिवाचार्यांना उत्तर दिलं, मायापुरीहून आलो आणि उदासपुरीला चाललो. म्हणजे तुम्ही आम्ही या मायापुरीत वावरत आहो आणि या मायापुरीत त्यांनी अत्यंत दुःख भोगले. म्हणजे दुःखाचा अनुभव लक्ष्मण महाराजांना झाला. लक्ष्मण महाराजांना जेव्हा अनुभव झाला तेच उत्तर लक्ष्मण महाराजांनी सद्गुरूंना दिले. म्हणजे उदासपुरी, म्हणजे उदास असावे साधकाचे चित्त. उदास असावे साधकाचे चित्त. उदासीनता झाली होती म्हणून ते म्हणतात मायापुरीहून आलो आणि उदासपुरीला चाललो. म्हणजे सर्व परिस्थिती लक्ष्मण महाराजांसाठी अनुकूल होती. सर्व होतं, पत्नी होती, घरदार होतं, धन होतं, सर्व होतं. पण त्यांच्या मनामध्ये सद्गुरूंच्या भेटीची तळमळ होती, त्यासाठी ते सद्गुरूंच्या शोधामध्ये होते. म्हणून गंगाधर शिवाचार्यांनी ओळखलं, हे कोणी साधारण पुरुष नाही तर हा एक महात्मा आहे. म्हणून त्यांना मठामध्ये राहण्यास शिवाचार्यांनी परवानगी दिली आणि मठामध्ये
ते राहू लागले. राहत असताना त्यांच्या साधनेला सुरुवात झाली, साधना करायला सुरुवात केली आणि त्यांचं अध्ययन चालू होतं. एक दिवस म्हणजे सेवा करत करत 20 वर्ष लोटले. ते नेहमी त्यांच्या साधनेमध्ये मग्न असायचे. त्या पलसिद्ध महास्वामीजींच्या संजीवन समाधीसमोर ते ध्यानाला बसायचे. आणि असा एक दिवस होता होता ते रोज त्या सद्गुरूंना प्रार्थना करायचे, सद्गुरू तुमचं दर्शन मला कधी होणार, व्याकुळले हे चित्त तुझ्या भेटीसाठी, मी तुमच्या भेटीसाठी आलो आहे, तुमच्या दर्शनासाठी आलो आहे, मला तुमच्या दर्शनाची अपेक्षा आहे, तुम्ही मला दर्शन द्या, असं व्याकुळ होऊन त्या समाधीजवळ रडायचे. आणि त्यांची अवस्था ही दिवसेंदिवस वाढत होती, म्हणजे सद्गुरूंच्या भेटीची ओढ त्यांच्या मनामध्ये अत्यंत वाढत होती, म्हणजे ते तळमळत होते त्या सद्गुरूंच्या भेटीसाठी. आणि एक दिवस असं झालं की एका मध्यरात्री त्यांच्या त्या अवस्थेमुळे ध्यानाला बसले असताना एक दिवस ती दिव्य आणि भव्य फलसिद्धांची मूर्ती त्यांच्या समोर साक्षात प्रगट झाली. म्हणजे फलसिद्ध महास्वामीजी ज्यांनी शके 950 1658 या साली संजीवन समाधी घेतली आणि ते 750 वर्षानंतर लक्ष्मण महाराजांच्या समोर प्रगट झाले, म्हणून ती दिव्य आणि भव्य मूर्ती त्या लक्ष्मण महाराजांच्या समोर उभी राहिली आणि लक्ष्मण महाराजांना आज्ञा केली की लक्ष्मण महाराज तुम्ही डोळे उघडा, मी तुमच्या समोर प्रगट झालो आहे. आणि ती दिव्य आणि भव्य मूर्ती लक्ष्मण महाराजांनी पाहिली. पाहिल्यानंतर त्यांना त्या फलसिद्ध महास्वामीजींचं साक्षात दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर फलसिद्ध महास्वामीजींनी त्यांच्या शिरावर हस्तस्पर्श केला आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी लागली. स्वामी कृपा हो झाली, स्वामी कृपा हो झाली. समाधी लागली आणि त्यांची भाव अवस्था ही हरपून गेली, म्हणून स्वामी कृपा हो झाली तर क्षणी भ्रांती गेली, म्हणजे त्यांची भ्रांती निघून गेली. आणि लक्ष्मण महाराजांनी जेव्हा ते समाधीतून बाहेर आले, त्या अवस्थेतून बाहेर आले, तेव्हा पलसिद्ध स्वामीजी त्यांना आज्ञा करतात की तुम्ही अभंग लिहायला सुरुवात करा, तुम्ही शिवभक्तीपर अभंग लिहायला सुरुवात करा. तर लक्ष्मण महाराज त्यांना उत्तर देतात, मी अडाणी आहे, अज्ञानी आहे, मी त्या भगवान शिवाची स्तुती काय लिहू शकणार, म्हणजे मी ते ज्ञान जाणत नाही, मी एक अक्षर शत्रू आहे, तर मी ती भगवान शिवाची स्तुती काय लिहिणार. तेव्हा प्रसिद्ध महास्वामीजी त्यांच्या जिव्हेला स्पर्श करतात आणि स्पर्श केल्यानंतर त्यांची अभंग स्फूर्ती निर्माण होते. आणि हेच लक्ष्मण महाराज अभंगाचे Oh,
थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा। तर तो सद्गुरूंचा प्रसाद त्यांना मिळाला म्हणजे त्या भगवान पलसिद्धांच्या त्या स्पर्शाने त्यांना ती अभंग स्फूर्ती लाभली, ती काव्यस्फूर्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी अभंग लिहायला सुरुवात केली। त्या मठाच्या भिंतीवर ते अभंग कोळशाने दगडाच्या भिंतीवर लिहू लागले। असं करत करत असताना ते रोज अभंग लिहायचे। एक दिवस मठाच्या कारभाऱ्यांनी त्यांना अभंग लिहत असताना पाहिलं। त्यावेळेस रेवणसिद्ध स्वामी नावाचे पलसिद्ध धर्मपीठाचे कारभारी होते आणि त्यांनी लक्ष्मण महाराजांना ते लेखन साहित्य पुरवलं आणि लेखन साहित्य पुरवत असताना म्हणजे त्यांना पुरवलं आणि लक्ष्मण महाराज ते अभंग लिहू लागले। लिहत असताना असे अभंग दिवसेंदिवस त्यांचे वाढत गेले म्हणजे त्यांनी एकूण 5,500 अभंग लिहिले। तर ते कोणामुळे? तर सद्गुरूंच्या प्रसादामुळे। तर सद्गुरूंचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आणतो। म्हणजे असं म्हणतात, जिसके जीवन में गुरु नहीं होता उसका जीवन शुरू नहीं होता। म्हणजे जीवनामध्ये गुरुची आवश्यकता यासाठी असते, जे मूळ स्वरूप आपलं जे स्वरूप आहे हे दाखवण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते। आपण महत्भाग्यवान आहोत सद्गुरू सांब शिवाचार्यांच्या माध्यमातून असो किंवा सद्गुरू दिगंबर शिवाचार्यांच्या माध्यमातून असो, तुम्हाला जे आपलं मूळ स्वरूप असो, जे आपलं वीरशैव तत्वज्ञान असो, या जन्माचा अर्थ त्यांच्या माध्यमातून आपल्याला समजतो, यासाठी गुरूची आवश्यकता असते। तर गुरूंच्या या कृपाप्रसादाने आपल्या मनामधील जी हे विषय आपल्या मनामध्ये साठलेले आहेत, म्हणजे ते विषय आपल्या विषयी हे मन गुंतले बाष्कळ सर्वदा तळमळ करीत असे, या विषयाच्या माध्यमातून जो आपण हा प्रपंच किंवा हे जीवन भोगत असतो त्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला दुःख प्राप्त होतं। पण ज्या सुखासाठी आपण प्रयत्न करतो, धडपड करतो, पण ते सुख विषयामध्ये नाही आणि ते सुख मिळवण्यासाठी आपण नित्य धडपडत असतो। सुख त्या सुखासाठी आपण काही नाही जे नाही ते करतो, कारण आपल्यामध्ये षडविकार आहेत, काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ आणि अहंकार, या षडविकारांनी आपण ग्रासलेलो आहोत। आणि हे षडविकार ज्यामध्ये आहेत त्याला त्या भगवान शिवाची त्या सद्गुरूंची कृपा होत नाही, त्यासाठी आपल्याला सद्गुरूंच्या प्रसादाची प्राप्ती पाहिजे, हेच लक्ष्मण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रसाद घेताची स्वामीचा घेता
प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पूचा. लक्ष्मण महाराजांजवळ एक मनुष्य आला आणि त्यांनी विचारलं, लक्ष्मण महाराज तुम्ही म्हणताय हा प्रसाद आहे, तो प्रसाद आम्ही घेतलाय आणि त्या प्रसादाने काय होतं? तर लक्ष्मण महाराज त्यांना म्हणतात, प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पूचा. जे तुमच्या आमच्या मनामध्ये जे हे शत्रू आहेत, हे तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये लपलेले आहेत, काम क्रोध लोभ मोह द्वेहे तिष्ठती तस्करा, हा ज्ञान कशासाठी लपलेले आहेत? जे ज्ञानरूपी रत्न आहे, म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये जे ज्ञान आहे त्याचं हरण करण्यासाठी हे शत्रू आपल्या मनामध्ये लपलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तर ते प्रयत्न म्हणजे या सद्गुरूंच्या प्रसादाने हे शत्रूंचा नाश होतो. एक सुंदर अशी कथा आहे. एका गावामध्ये एक अत्यंत हुशार पाटील राहत होता. तो पाटील आपल्या व्यवहारामध्ये अति निपुण आणि अत्यंत चाणाक्ष बुद्धीचा तो पाटील होता. त्याची धर्मपत्नी एक सुविद्य धर्मपत्नी होती. ती एक धर्मनिष्ठ आणि पतिव्रता होती. ती नेहमी भजन कीर्तन या पूजनामध्ये नेहमी मग्न असायची आणि दोघेही पतिपत्नी हे निपुत्रिक होते, त्यांना पुत्र नव्हता. तर तो पाटील आणि ते पत्नी राहत असताना ती पत्नी रोज कीर्तनाला प्रवचनाला जायची आणि पती त्याच्या व्यवहारामध्ये मग्न असायचा. तो पती आपल्या व्यवहारामध्ये मग्न असताना एक दिवस त्या पाटलाची बायको त्याला त्या पाटलाला म्हणते, तुम्हीही आज कीर्तनाला चला, आज खूप सुंदर कीर्तन आहे, आपण ते कीर्तन ऐकू आणि परत येऊ. तर पाटील त्या पत्नीला नाही म्हणतो. असं वारंवार विनंती केल्यानंतर तो पाटील त्या पत्नीच्या आग्रहास्तव त्या कीर्तनाला जाण्यास तयार होतो आणि गेल्या घरी जाताना म्हणजे घरून ते जायला निघतात, घराला कुलूप लावतात आणि कुलूप लावून कीर्तनाला जातात. कीर्तनात गेल्यानंतर ते कीर्तनामध्ये एवढे मग्न होतात की आपलं सर्व घरी कोणी नाही हे पण विसरून जातात आणि कीर्तन संपल्यानंतर ते घराकडे येतात. घराकडे आल्यानंतर जे घराला लावलेलं कुलूप त्यांना ते उघडलेलं दिसतं. मग त्या पाटलाचा, कारण पाटील अत्यंत हुशार होता, तो पाटील विचार करतो घरामध्ये चोर घुसले आहेत, कोणीतरी घरामध्ये शिरलेलं आहे. मग तो पाटील हळूच, पाटील आणि त्याची पत्नी हळूच घरामध्ये शिरतात आणि त्याला चोरांची कुजबूज आहे अशी ऐकू येते. तर पाटील म्हणतो, तू शांत बस, घरामध्ये कोणीतरी चोर घुसले आहेत. तर पाटील एक युक्ती करतो आणि पाटील आपल्या पत्नीला म्हणतो, तू पाळणा बहान, आपल्याला आज आपल्या मुलाचं नाव ठेवायचं आहे. ती पाटलाची पत्नी विचार करते, आपण तर निपुत्रिक आहोत, तर पाटील या पाळणा बांधण्याचा का आग्रह करताय? तर ते विचार करते आणि ती पाटलाची पत्नी त्यांना उत्तर देते, आपण निपुत्रिक आहोत, पाळणा कशाला बांधायला सांगताय? की हा पाटील पागल तर झाला नाही, असा विचार करते. मग पाटील तिला रागावून म्हणतो, जेवढं सांगितलं तेवढं तू कर. मग पाटलाची बायको आणि पाटील पाळणा बांधतात. तर ते आपल्या, आज आपल्याला मुलाचं नाव ठेवायचं आहे, आपल्या मुलाचं नाव ठेवायचं आहे, पाळणा बांधतात आणि नाव ठेवायला दोघंही त्या जवळ जातात आणि मुलाचं नाव ठेवण्यासाठी, तर मुलाचं नाव काय ठेवायचं? तर मुलाचं नाव ठेवतात शरद, शरद असं त्या मुलाचं नाव ठेवतात आणि त्या जोरजोरात त्या शरद शरद असं हाका मारतात. त्यांच्या शेजारीच एक शरद नावाचा हवालदार राहत असतो आणि पाटील का आरडतायत हे पाहण्यासाठी तो हवालदार बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो पाटलाला हाक मारतो की पाटील काय झाले, का ओरडताय तुम्ही एवढं? तर पाटील त्यांना जोरात म्हणतोय, तुझे पाहुणे आत आलेले आहेत, तू त्यांना जेर बंद कर, म्हणजे तुझे चोर घरामध्ये घुसले आहेत त्यांना तू जेर बंद कर, म्हणजे तू त्यांना घराच्या बाहेर काढ. हे काढण्यासाठी पाटील त्यांना आवाज देतो आणि त्या पाटलाच्या त्या हकेने तो पोलीस तेथे जातो आणि त्या चोरांना जेरबंद करतो. शिवहर शिवहर, म्हणजे त्या पाटलाच्या त्या युक्तीने जसं त्याने आपल्या घरातील
जे शत्रु लपले होते म्हणजे जे चोर लपले होते ते युक्तीने बाहेर काढले, तसंच आपल्या अंतकरणातील जे शत्रू आहेत काम क्रोध लोभ मोह दंभ आणि अहंकार हे शत्रू तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये लपलेले आहेत, तर त्यांना आपल्या भक्तियुक्तीच्या म्हणजे भक्तीच्या युक्तीने आपल्या या अंतकरणातून बाहेर काढायचं, तर त्यासाठीच हे सद्गुरूंचा प्रसाद आवश्यक आहे. आणि त्या सद्गुरूंचा प्रसाद आपल्याला मिळाल्यानंतर तो षडरूपांचा नाश होतो, आणि त्या नाश झाल्यानंतर काय होतं तर लक्ष्मण स्वामीचा नाश होय षडरीपूचा. तो मनुष्य लक्ष्मण महाराजांना पुन्हा प्रश्न करतो की लक्ष्मण महाराज, तुम्ही म्हणताय प्रसाद तर मी घेतलाय, त्या प्रसादाने माझे षडरीपू माझ्या अंतकरणामध्ये जे शत्रू लपून बसले त्यांचाही नाश झालाय, आणि नाश झाल्यानंतर तुम्ही पुढे काय होतं? तर लक्ष्मण महाराज म्हणतात, मी तू पण हा नोरे, म्हणजे मी आणि तू जे द्वैत मनामध्ये आहे, म्हणजे मी वेगळा तो तू वेगळा, म्हणजे हा जीव हा शिव असं द्वैत हे राहत नाही. म्हणजे या अज्ञानाने आलेलं हे द्वैत आहे आपल्या मनामध्ये, ते द्वैत निर्माण झालं, ते द्वैत हरण करण्यासाठी सद्गुरूंचा प्रसाद असतो, आणि त्या सद्गुरूंचा प्रसाद झाल्यानंतर ते मनामधील जे द्वैत असतं ते निघून जातं, आणि ते दूध जे द्वैत आहे ते निघून गेल्यानंतर जे सुख आहे, मी तू पण हा नुरे सुख अक्षय घेईरे, म्हणजे अक्षय अशा सुखाची प्राप्ती होते. म्हणजे अक्षय म्हणजे काय? ज्याला क्षय नाही. आपण ज्या या विषयाच्या माध्यमातून जे सुख भोगत असतो त्याला क्षय आहे, म्हणजे त्याचा नाश आहे. या विषयामध्ये जे सुख दडलेलं आहे ते क्षणिक सुख आहे. त्या सुखाच्या प्राप्तीने आपल्याला दुःखच प्राप्त होतं, पण जे सद्गुरूच्या प्रसादाने आपल्याला मिळतं ते शाश्वत सुख आहे. अक्षय सुखाचा लागलासे ध्यास म्हणून पायास शरण आलो. अक्षय सुखाचा लागलासे ध्यास, अक्षय सुखाचा लागलासे ध्यास, अक्षय सुखाचा
काही सुख आहे ते मिळवण्यासाठी सद्गुरूंना शरण जायचंय. तर शरण कशामुळे आलो, तर संसाराच्या भयने, म्हणजे या संसाराच्या भीतीने त्या सद्गुरूंना आपण शरण जातो. कशासाठी? तर त्या अक्षय सुखाची प्राप्ती होण्यासाठी. म्हणजे या संसारामध्ये जे सुख आहे ते क्षणिक आहे, आणि अक्षय सुख कुठे आहे? तर ते सद्गुरूंच्या चरणापाशी आहे. आपल्याला त्या सद्गुरूंच्या प्रसादानेच त्या सुखाची प्राप्ती होते. जे मनामध्ये जे शिवतत्व आहे त्याची ओळख पडते, आणि त्या शिवस्वरूपाला आपण त्या सद्गुरूंच्या प्रसादाने ओळखू शकतो. म्हणजे मी आणि तू हे द्वैत त्यामध्ये राहत नाही, आणि ते द्वैत निघून गेल्यानंतर काय होतं? तर लक्ष्मण महाराज ब्रह्मानंद होई स्वामीचा नाश होय षडरी पुचा. म्हणजे त्या सद्गुरूंचा प्रसादाने किती गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. तर पहिल्यांदा प्रसाद घेतल्यानंतर त्या षडरीपूंचा नाश होतो. नाश झाल्यानंतर जे मनामधलं द्वैत आहे, मी आणि तू, हे द्वैत निघून जातं, आणि ते द्वैत निघून गेल्यानंतर अक्षय अशा सुखाची प्राप्ती होते. आणि अक्षय सुख प्राप्त झाल्यानंतर सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदनमाय. म्हणजे जे ब्रह्मानंदामध्ये सुख आहे, त्या शिवानंदामध्ये जे सुख आहे, त्या सुखामध्ये त्या सद्गुरूंच्या कृपेने हे सुख प्राप्त होतं. म्हणजे ब्रह्मानंद असणारं हे सुख. आपण आनंद ऐकलेत, आनंदो ब्रह्मेति व्यजानात, आनंदो ब्रह्मेति व्यजानात, आनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयंत विषमती ती. म्हणजे आनंद हेच ब्रह्म आहे. आनंद हेच त्या भगवान शिवाचं स्वरूप आहे. जे आनंद आपल्याला या संसार रूपी विषयामध्ये मिळतो, तो आनंद शाश्वत नाही, तर तो ब्रह्मानंद
हा शाश्वत आनंद आहे, म्हणून त्या सद्गुरूंच्या प्रसादाने हा आनंद आपल्याला प्राप्त होतो. आणि तो आनंद प्राप्त झाल्यानंतर गगनी आनंद न माय, गगन कोणतं तर हे आकाश म्हणजे गगन नाही, या आकाशालाही गगन म्हटलेलं आहे. पण तुमच्या आमच्या मध्ये एक हृदय आकाश आहे, त्या हृदय आकाशामध्ये हा आनंद साठवत नाही, कारण तो आनंद या हृदय आकाशामध्ये मावत नाही. आणि आकाशामध्ये गगनी आनंद न माय म्हणजे गगनामध्ये एकदा आपल्याला ती मनाची अवस्था झाल्यानंतर आपण हर्षोल्लासित होतो, म्हणजे त्या सद्गुरूंच्या प्रसादाने आपल्याला त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. म्हणजे या सद्गुरूंच्या कृपेने तो संत म्हणजे किंवा तो पुरुष त्या संतपदाला, त्या शिवस्वरूपाला प्राप्त होतो. त्या शिवस्वरूपाची त्याला प्राप्ती होते आणि त्या सुखाची त्याला प्राप्ती झाल्यानंतर तो शिवस्वरूप होऊन जातो, म्हणजे संतपदाला पोहोचतो. तसंच लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये या पलसिद्ध महास्वामीजींच्या त्या कृपेमुळे लक्ष्मण महाराज हे संतपदाला पोहोचले. संतपदाला पोहोचले पण त्यांचा परिचय लक्ष्मण महाराज किती जणांना माहीत आहेत? लक्ष्मण महाराज हे आष्टीचे आहेत किती जणांना माहीत आहे? त्यांचा परिचय तुमच्या पिंपरणची काही मंडळी आली होती 2-3 वर्षापासून. पिंपरणची मंडळी खरंच या पिंपरण गावातील धार्मिक मंडळी आहे, म्हणजे भजन पूजनाचा आणि दान धर्माच्याही बाबतीत. आत्ताच आमचे देशमुख आप्पा म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही मुक्कामी होतो, ते सांगत होते या सप्ताहासाठी असो किंवा कोणत्याही धार्मिक कामासाठी या पिंपरण गावातील इतर जातीचे असो, आपल्या जातीचे असो, गरीबातील गरीब लोक या सप्ताहासाठी म्हणजे सढळ हाताने मदत करतात, दान धर्म करतात. म्हणून या पिंपरणचीच एक धार्मिक ग्राव असलेलं सद्गुरू दिगंबर शिवाचार्यांच्या मार्गदर्शनाने चालणारं, सद्गुरू सांब शिवाचार्यांच्या कृपेखाली असणारं हे पिंपरण ग्रामक्षेत्र. काल ते मला सांगत होते या ठिकाणी दिगंबर शिवाचार्यांचं 21 दिवसांचं अनुष्ठान झालं. आणि मला असंही कळालं तसं अनुष्ठान म्हणजे आतापर्यंत कुठेच झालं नाही. 21 दिवसांचं अनुष्ठान भर पावसामध्ये 2013 ते अनुष्ठान चालत होतं. म्हणून महत भाग्यवान आहोत आपण पिंपरण गावातील लोक. त्या सद्गुरूंची कृपा या पिंपरण गावावर आहे आणि विशेष प्रेम आहे सद्गुरू दिगंबर शिवाचार्यांचा असो किंवा सद्गुरू सांब शिवाचार्यांचा असो. तर या पिंपरण गावातील काही मंडळी लक्ष्मण महाराजांच्या दर्शनासाठी आली होती आणि मला खरंच या लोकांचा अभिमान वाटतो. म्हणजे त्या लक्ष्मण महाराजांचा सप्ताह असतो भाद्रपद महिन्यामध्ये, दशमीला त्यांची पुण्यतिथी असते, त्या पुण्यतिथी निमित्ताने त्या ठिकाणी सप्ताह होतो. आणि त्या सप्ताहाच्या पत्रिका आम्ही तयार केल्या होत्या, पण त्या सप्ताहाच्या पत्रिका ह्या मर्यादितच असतात आणि आम्ही त्या भागामध्येच वाटतो, कारण आम्ही दरवर्षी पत्रिका तयार करतो आणि बऱ्याच ठिकाणी पाठवतो, पण कोणी त्या ठिकाणी दर्शनासाठी येत नाही किंवा त्या लक्ष्मण महाराजांच्या उत्सवासाठी येत नाही. लक्ष्मण महाराजांचा यावर्षीचा उत्सव खरंच सुंदर झाला, कारण आम्ही पत्रिका तयार केल्यानंतर ती पत्रिका व्हॉट्सअपला टाकली आणि व्हॉट्सअपला या पिंपरण गावातील काही मंडळींनी ती पत्रिका पाहिली आणि त्या पत्रिकेच्या झेरॉक्स करून लक्ष्मण महाराजांचा प्रचार प्रसार होण्यासाठी त्यांनी गावागावात त्या पत्रिका वाटल्या. खरंच खूप अभिमान वाटतो या लोकांचा, म्हणजे एवढी लक्ष्मण महाराजांवर त्यांची श्रद्धा आहे. आणि त्याच लक्ष्मण महाराजांचा प्रचार प्रसार होण्यासाठी म्हणजे सर्वजण तुम्ही आम्ही सर्वजण आता प्रयत्न करतोय, कारण काळाच्या ओघामध्ये जसं वारकरी संप्रदायामध्ये आपण म्हणतो ज्ञानेश्वरे रचिला पाया तुका झाला से कळस, तसंच आपल्या वीरशैव संप्रदायामध्ये मन्मथ माऊलींनी 16व्या शतकामध्ये या वीरशैव संप्रदायाचा, या मराठी वाङ्मयाचा पाया रचला आणि त्याचे कळस म्हणजे पाया रचला, त्याच्या भिंती लिंगेश्वर शिवदास बसवलिंग ह्या त्याच्या भिंती झाल्या. भिंती झाल्या, मंदिर उभं झालं आणि मंदिर उभं झाल्यानंतर आवश्यकता कशाची असते नागेश महाराज? कळसाची. म्हणजे कळस झाल्याशिवाय ते मंदिर पूर्ण झालं आपण असं म्हणत नाही. तर त्या मंदिराचा कळस जर कोण झाले असतील तर ते लक्ष्मण महाराज
शिवहर 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 त्या मंदिराचे म्हणजे मनमते रचिला पाया लक्ष्मण झाला मनमत माऊलींनी या संप्रदायाचा पाया रचला आणि लक्ष्मण महाराज या संप्रदायाचे कळत झाले म्हणजे नवे नवे तर त्यांचे 5,500 अभंग किंवा त्याही पेक्षा जास्त त्यांची अभंगाची रचना आहे. आताच त्या गाथ्याची म्हणजे पहिली आवृत्ती 2001 या रोजी प्रकाशित झाली होती. त्यावेळेस एक गृहस्थ होते पुण्याचे शहाणे म्हणजे राहणार ते मूळचे आष्टीचे होते कृष्णकांत आष्टेकर. म्हणजे सद्गुरूंची खरंच कशी कृपा असते आणि ते कोणाच्या माध्यमातून काय कार्य करून घेतील हे सांगता येत नाही. त्या सिद्धांचीच म्हणजे प्रेरणा असते. त्या कृष्णकांत आष्टेकर त्यांचे गुरु होते दत्त संप्रदायाचे. ते पुण्याला स्थायिक झालेले कृष्णकांत आष्टेकर त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांच्या गुरूंनी दृष्टांत दिला. तुमच्या आष्टी ग्रामामध्ये एक संत होऊन गेले आणि त्यांचं साहित्य अप्रकाशित आहे आणि ते साहित्य पुन्हा प्रकाशात आलं पाहिजे यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो देव नाही किंवा सद्गुरू नाही तर ही सद्गुरूची ख्याती अशी आहे म्हणजे कोणाच्या माध्यमातून ते कार्य करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे सद्गुरू आपल्याला पतित होऊ देत नाहीत किंवा वाईट मार्गाला जाऊ देत नाही. म्हणजे त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं तुमच्या ग्रामामध्ये एक लक्ष्मण महाराज या नावाचे संत होऊन गेले आणि त्यांचं साहित्य अप्रकाशित आहे तुम्ही ते प्रकाशित करण्याचा प्रयत्न करा. आणि ते स्वप्नातून त्यांना दृष्टांत दिला आणि लक्ष्मण आप्पा म्हणजे ते कृष्णकांत आष्टेकर हे आष्टीला आले आणि आष्टीला आल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरामध्ये म्हणजे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली जर खरी ओळख पलसिद्धांची ओळख कोणामुळे असेल तर ही लक्ष्मण महाराजामुळे. आणि लक्ष्मण महाराज जर आपल्याला कोणाला कळाले आपल्याला कळाले असतील तर हे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्यामुळे. कारण सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी त्या लक्ष्मण गाथ्याचा एवढा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला. पण हे सांप्रदायिक उपेक्षा सांगायला खरंच अत्यंत दुःख वाटतं. जसं आपण वारकरी संप्रदायाचा आदर्श घ्यावा त्या संप्रदायामध्ये भेद नाही. या संप्रदायामध्ये एक भेद निर्माण झाला म्हणजे एक सूत्री प्रचार फक्त एकाच संताचा प्रचार पण लक्ष्मण महाराजांना उपेक्षित ठेवण्यात आलं. पण लक्ष्मण महाराजांच्या खऱ्या प्रचाराची तळमळ बाबांना होती आणि काही प्रवचनकार कीर्तनकार त्यांचा प्रचार प्रवास करण्याचा प्रयत्न करत होते. आताही कीर्तनकार प्रवचनकार लक्ष्मण महाराजांचे अभंग घेतात पण चरित्र कोणी सांगत नाही पूर्ण. आमचे नागेश महाराज असतील हे पूर्ण चरित्र सांगण्याचा प्रयत्न करतात. या पिंपरण गावातील मंडळींनाही लक्ष्मण महाराजांचं पूर्ण चरित्र माहीत आहे त्यांचा इतिहास माहीत आहे. म्हणून त्या आष्टेकरांनी 2001 त्या गाथ्याचं प्रकाशन केलं म्हणजे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या प्रेरणेने लक्ष्मण गाथ्याचं प्रकाशन केलं 2001. त्यावेळेस त्यांनी पूर्ण त्या कार्यक्रमाचा खर्च उचलला. म्हणजे कोण होते ते त्या आपल्या संप्रदायाचे होते का नाही. एका सोनार माणसाने त्या लक्ष्मण महाराजांचा प्रचार प्रसार केला आणि लक्ष्मण महाराजांचे खरे हस्तलिखित सांभाळून जर कोणी ठेवले असतील तर एक अक्षर शत्रू माणूस म्हणजे धोबी लक्ष्मण भागवत आम्ही त्यांना लक्ष्मण भक्त म्हणायचो. म्हणजे एक अक्षर शत्रू ज्याला अ आई सुद्धाही वाचता येत नाही अशा माणसाने ते लक्ष्मण महाराजांचे हस्तलिखित सांभाळून ठेवले. म्हणजे कोणाच्या माध्यमातून काय कार्य करून घ्यायचं हे सद्गुरू करून घेतात आणि सद्गुरूंनी ते कार्य आष्टेकरांच्या माध्यमातून असो आणि हे लक्ष्मण भक्त यांच्या माध्यमातून ते जपण्याचं कार्य केलं आणि त्याची आवृत्ती आता दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. आम्ही म्हणजे त्यावेळेस नागेश महाराज बाबांच्या सोबत होते. 2001 तो गाथा प्रकाशित झाला. आता आपण बघतो वारकरी संप्रदायामध्ये जशी ज्ञानेश्वरी घरोघरी आहे तसा तुकाराम महाराजांचाही गाथा घरोघरी आहे.
पण आपल्या घरी परमरस्य आहे. तू लक्ष्मण महाराजांचा गाथा किती जणांकडे आहे? हे सोनटक्की आप्पा आहेत, त्यांच्याकडे गाथा आहे. तसा आपल्याकडे जसा परमरहस्य आहे तसा लक्ष्मण महाराजांचा गाथा आपल्या घरी असला पाहिजे. त्या वारकरी संप्रदायांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. ते त्या संतांचं भेद करत नाही, त्यांना त्या संतांची जाणीव आहे. कारण संत हे कोणत्या जातीचे नसतात, त्या जातीच्या बंधनाच्या पलीकडे निघून गेलेले संत असतात. म्हणून त्यांची त्यावेळेस ती पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर आम्ही त्या आवृत्ती म्हणजे त्यावेळेस फक्त 300 रुपये फीस होती वाटतं, त्या आवृत्तीची किंमत 300 रुपये होती, तरीही कोणी घेत नव्हतं. आज शेवटी फुकट गाथे वाटले ते, म्हणजे एवढी सांप्रदायिक उपेक्षा लक्ष्मण महाराजांची. ते गाथे शेवटी फुकट वाटले लोकांना, तुम्ही घेऊन जावा, हे याचं पारायण करा. आता त्या गाथ्याची दुसरी आवृत्ती आमच्या आष्टीतीलच डॉक्टर उमरे यांच्या अर्थसाह्याने आणि डॉक्टर शेदे पसारकर यांच्या संपादनाने पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती आणि आता दुसरीही आवृत्ती त्यांच्या संपादनाखाली प्रकाशित झाली. आणि आवृत्ती प्रकाशित झाली त्या आवृत्ती संपादनासाठी दुसरी प्रस्तावना महेश मूर्ती म्हणजे इतिहासाचे गाढे अभ्यासक अनिल स्वामी यांनी दुसऱ्या आवृत्तीला प्रस्तावना दिली. आणि त्यांनी एक त्या लक्ष्मण गाथा यावर एक चिंतन मांडलं. म्हणजे त्यांनी सांगितलं, लक्ष्मण महाराजांच्या गाथ्यामध्ये गंगा महात्म्य या नावाचा एक प्रकार आलेला आहे. कालच नागेश महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या गंगा महात्म्यामध्ये या गोदावरी काठावरील सर्व गावांचा इतिहास आलेला आहे. तुमच्या जवळ कावलगाव आहे, त्यामध्ये कागलगावाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्या गावाचा उल्लेख आणि त्या गावातील तीर्थक्षेत्राचा उल्लेख लक्ष्मण महाराजांच्या अभंग गाथ्यात म्हणजे त्या गंगा महात्म्यामध्ये तुम्हाला आढळेल. असे हे लक्ष्मण महाराज, म्हणजे त्यांनी ही पूर्ण तुमच्याही गावातून लक्ष्मण महाराज गेले होते त्या काळामध्ये 17व्या शतकात. तर लक्ष्मण महाराजांचं असं विपुल असं वाङ्मय आहे, त्यांचा प्रचार प्रसार होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यांचा प्रचार प्रसार होण्यासाठीच दिनांक 5 फेब्रुवारी माघ शुद्ध पौर्णिमा त्या ठिकाणी एक यात्रा महोत्सवाचं आयोजन करावं असं सर्वांचीच इच्छा आहे. म्हणजे लक्ष्मण महाराजांचा प्रचार प्रसार आणि त्यांच्या दर्शनाचा, म्हणजे आष्टी धोतरजोडा तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी लक्ष्मण महाराजांची समाधी आहे आणि त्यांचं दर्शन तुम्हाला घडावं आणि त्या संत कृपेस तुम्ही पात्र व्हावं यासाठी त्या ठिकाणी एक दर्शन यात्रा महोत्सवाचं आयोजन केलं आहे. ही यात्रा यावर्षी प्रथमच होत आहे. कारण ही यात्रा त्या फेब्रुवारीमध्ये करण्याचं एकमेव कारण आहे, जो लक्ष्मण महाराजांचा उत्सव येतो, म्हणजे त्यांची जयंती ही आश्विन शुद्ध दशमीला येते आणि पुण्यतिथी ही भाद्रपद वद्य दशमीला येते. म्हणजे तिन्ही हे उत्सव त्यांचे पावसाळ्यात येतात आणि त्यावेळेस यात्रा भरवण्यासाठी त्या ठिकाणी पावसामुळे जागा राहत नाही. त्यासाठी माघ शुद्ध पौर्णिमा दिनांक 5 फेब्रुवारी या ठिकाणी यात्रा महोत्सव भरवण्याचं आयोजन केलं आहे. आणि त्या आयोजनामध्ये सद्गुरू दिगंबर शिवाचार्य थोरलामठ वसमत व सद्गुरू सांब शिवाचार्य यांच्या प्रेरणेने थोरलामठ वसमत ते आष्टी ते पायी पदयात्रा काढणार आहेत. त्या पदयात्रेसाठी सर्वांनी, म्हणजे त्या पदयात्रेमध्ये सहभागी होऊन त्या संत दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे. आणि तशाच दिंडी आपल्या वसमत आणि हातगाव मठाचे मठाधिपती शिवचैतन्य शिवाचार्य हातगाव ते आष्टी ही हे देखील पदयात्रा काढणार आहेत. तुमच्याही गावातून त्या लक्ष्मण महाराजांच्या दर्शनासाठी यावं आणि त्या संत कृपेस पात्र व्हावे म्हणून त्या लक्ष्मण महाराजांचा हा अभंग, म्हणजे ज्यांचा प्रसादाचा अभंग आहे आणि त्यांच्याच अभंगावर मी बोलतोय आणि त्यांचा तुम्हाला परिचय व्हावा यासाठीच आणि त्या परिचयामधून तुम्हाला त्या संताचं दर्शन घडावं आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावं हेच लक्ष्मण.
Yeah, I'm right.
लक्ष्मण मने घ्याहो जन्म मृत्यू चुकबाहो प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पूचा। तर लक्ष्मण महाराज कोणाला एकट्याला म्हणत नाही घ्या म्हणून, घे म्हणून, तू घे म्हणून म्हणत नाहीत, तर ते सर्वांना म्हणतात तुम्ही घ्या, त्या सद्गुरूंचा प्रसाद घ्या आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटा। म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटल्यानंतर त्या भगवान शिवाची प्राप्ती होते आणि ती प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा जन्माला येण्याचं गरज पडत नाही। म्हणजे जन्माला आलाच नाही तर मृत्यू काय मिळणार। जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च जंतुर्मरण जन्मभ्याम परिभ्रमती चक्रवत। म्हणजे जन्माला आलेला हा पुन्हा मरतो, पुन्हा मरून पुन्हा जन्म घेतो, म्हणजे हे चक्र चालू राहतं। पण त्या सद्गुरूच्या प्रसादाने माणूस एकदा प्रसाद तो प्राप्त झाल्यानंतर या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटतो। हेच लक्ष्मण महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी जे 5,500 अभंग लिहिलेत ते यासाठीच, त्या सद्गुरूंच्या कृपा प्रसादानेच त्या अभंगाची निर्मिती झाली। म्हणजे सद्गुरूच्या प्रसादाने सद्गुरू होते म्हणून लक्ष्मण महाराज घडले, सद्गुरू नागेश होते म्हणून मन्मथस्वामी घडले, सद्गुरू रामकृष्ण परमहंस होते म्हणून स्वामी विवेकानंद घडले आणि सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य होते म्हणून विश्व चैतन्य घडले। कारण स्वतःच्या जीवनाचा अनुभव आहे त्या सद्गुरूंचा। म्हणजे तुमच्या खरंच या पिंपरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, या तरुणाच्याच माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो। या तरुण, या पिंपरण नगरीतली मधले तरुण हे मन्मथस्वामीला मन्मथजल घेऊन जातात दरवर्षी। यावर्षी त्यांनी एक तप पूर्ण केलं, म्हणजे 12 वर्ष त्या मन्मथज्योतीला पूर्ण झालेत। आणि हीच खरी तरुणांची ताकद असते। या तरुणांमुळेच म्हणजे स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशाचा, म्हणजे या हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार हा पाश्चात्य संस्कृतीमध्ये जाऊन केला आणि आत्ता आपले लोक हे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतायत। म्हणजे त्या लोकांना, त्या पाश्चात्यांना समजून सांगितलं की ही हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ आहे आणि किती म्हणजे विविधतेने नटलेली आहे आणि आध्यात्मिक आहे। आणि आपले आत्ताचे लोक जर बघितले तर त्यांचं अनुकरण करतायत आणि त्यांच्या अनुकरणाप्रमाणे वागतायत। पण आपली ही हिंदू संस्कृती आपण जपली पाहिजे आणि त्याचं रक्षण केलं पाहिजे म्हणून हे तरुणांचं कर्तव्य आहे। खरंच सद्गुरू दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या माध्यमातून त्यांनी बरेच प्रयत्न करून अनेक तरुण निर्व्यसनी केले आणि या अध्यात्म या परमार्थाला लावले। म्हणून हे तरुणांच्या हातात असतं परमार्थ चालवण्याचं आणि तरुणच परमार्थ करू शकतात। आणि हे तरुणच म्हणजे संत लक्ष्मण महाराज असो, मन्मथस्वामी असो, हे तरुण होते आणि तरुण होते म्हणून त्यांना परमार्थ साधला। म्हणून तुम्ही सर्व तरुणांनी हा परमार्थाचा लाभ करून घ्यायचा। तसंच जीवनाचा एक अनुभव आहे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या माध्यमातून। काल नागेश महाराजांनी आमचा परिचय करून दिला, म्हणजे मी एक कॉलेज करत होतो, महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो, त्यावेळेस एक बी फार्मसी औषध निर्माण शास्त्र या पदवीला प्रवेश घेतला होता आणि त्या ठिकाणी शिक्षण चालू होतं। पण एक मनामध्ये म्हणजे ते शिक्षण पूर्ण झालं नाही, 3rd इयरपर्यंत मी पूर्ण केलं, एक अंतिम वर्षाचे काही पेपर राहिले होते। पण एक मनामध्ये प्रश्न होता की आपला जन्म यासाठी झाले आहे का। त्या सद्गुरूंची जी योजना होती काहीतरी कार्य करून घ्यायचं असेल। कारण मी जेव्हा लहान होतो मला माझ्या घरचे आई वडील सांगतात, मी 4 वर्षाचा असताना आमचे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली ज्यांनी मला या ठिकाणी बोलायला पाठवलं ते आमच्या घरी आले होते, गोरेगाव, हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव या ठिकाणचा मी राहणारा आहे। त्या ठिकाणी आम्ही राहत होतो आणि त्या ठिकाणी आमचे गुरुमाऊली सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आले। त्यावेळेस त्यांनी मठासाठी
आम्ही तिघं भाऊ होतो, त्यांनी मठासाठी मला द्या म्हणून सांगितलं, पण त्यावेळेस लहान असल्यामुळे घरच्यांनी त्यांना नकार सांगितला, म्हणजे आमची तयारी नाही मठासाठी देण्यासाठी. मग ते नाही म्हटले. आणि पुन्हा म्हणजे माझा अवघा प्रवास हा अध्यात्माचा या 4 वर्षाचा आहे. 2018 मी मठात आलो. म्हणजे सद्गुरू काय कार्य करून घेणार हे ठरवत असतात. म्हणजे आपल्या माध्यमातून काहीतरी सामाजिक ऋण आपल्यावर असलं पाहिजे. आणि त्या सद्गुरूंनी मला पुन्हा त्या मठात बोलवलं. आणि त्या सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या आज्ञेने या पदावर किंवा त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेनेच मी तुमच्या समोर उभा आहे. आणि त्यांची जी वाणी आहे, म्हणजे ज्यांनी त्यांनी मला शिकवलं, कारण त्यांचेच हे शब्द आहेत, फक्त मी माझ्या वाणीचा उपयोग करतोय. त्यांनी जे शब्द ज्ञान दिलं, मला जे ज्ञान दिलं, त्या शब्दातूनच मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचाच अभंग आहे, प्रसादाचा महिमा वर्णावा तो किती, देव पशुपती दृश्य होय, सद्गुरु प्रसादे चित्त शुद्ध होय, कामक्रोध लया जाती वैरी, ज्ञानाचा अंकुर उपजे सुफळ, भक्तीचे ते बळ वाढो बापा, सिद्धलिंग म्हणे, म्हणजे सिद्धलिंग म्हणे हंसाची या छंदे, मुक्ती मकरंदे तृप्त व्हावो. म्हणजे सद्गुरु माऊलींनी अशा अनेक रचना केलेल्या आहेत. त्यांचे अभंग म्हणजे 150 अभंगांची रचना गुरु माऊलींनी केली आहे. पाहण्यासाठी सिद्धा अतुरली नयन, त्यांचं प्रकाशनही त्या फेब्रुवारीच्या यात्रेमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्या सद्गुरूंच्याच कृपेने मी तुमच्यासमोर बोलू शकलो. आणि त्या वाणीने माझ्याकडून काही अपशब्द गेला असेल तर तो माझा आहे, आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. सिद्धलिंग म्हणे हंसाची या छंदे, मुक्ती मकरंदे तृप्त व्हावो, म्हणजे त्या हंस क्षीर न्यायाने जसा हंस दूध आणि पाणी त्यामधलं फक्त दूध पिऊन टाकतो आणि पाणी तसंच ठेवतो, तसंच तुम्ही माझ्या वाणीतून जे चांगलं आहे त्याचंच ग्रहण करा. आणि जे काही असेल वाईट बोललं असेल तर ते माझं मला परत द्या. आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटून त्या शिवपदाला प्राप्त व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझी सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो. माऊली माऊली गुरुराज, माऊली माऊली गुरुराज, माऊली 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 गुरुराज, माऊली 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 जय हो, माऊली 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 मनमत, माऊली 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 मनमत, माऊली गुरुराज, माऊली गुरुराज, माऊली गुरुराज, माऊली
Swami Maharaj, Vedanta Desara.
सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ति सच्चिदानंद मूर्ति पायदा कलिया आरती लक्ष्मणा कली माजी अवतार चिरंजीव सर्व ज्याचे चित्ती माझा शिवदास म्हणे त्याचे व्हावे कल्याण त्रिवासी नमस्कार माझा श्रुतीला न थोरा नारी आणि नरा सर्व याती अभिमान करावे भजन प्रेमान शिवाजी देवळी दादमाजी अभिमान करावे भजन प्रेमान आशक्त मी आहे सर्वता म्हणून या माता श्रोत्या बाई सर्वांना लक्ष द्या सर्वांना दर्शन होणार आहे गुरु महाराजांचं पांडुरंगजी पळसकर मामा यांनी स्टेज कडे यायचं आहे गुरुवर्याच्या हस्ते श्रीफळ घ्यायचं आहे चला लवकर पांडुरंग पळसकर मामा तसेच गायक हॅलो हॅलो पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे तसेच या कार्यक्रमाला सर्व भजनी मंडळ आलेले आहेत त्यांनी आपलं नाव घेतल्या बरोबर नारळ घेण्यासाठी स्टेजवर यावं अशी सर्वांना विनंती आहे
महिला मंडळाला विनंती आहे, गडबड करू नका, सर्वांना दर्शन भेटणार आहे, आपल्या हातामध्ये आरतीचे ताट आहे, तरी कोणीही गडबड करू नये अशी सर्वांना विनंती आहे। हॅलो, हा ऐका, तसेच शंकर भालेराव गायक यांनी पण स्टेजवर यायचं आहे। तसेच या गायनासाठी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे वाद्यकाम करणारे आमचे छोटे बंधू मरुड सिद्ध पळसकर यांनी सुद्धा गुरुवारांकडून श्रीफळ घ्यायचं आहे। तसेच या सर्वांसाठी अतिशय सुंदर प्रकारचे संगीत पेटीवादक आमचे अच्युत मामा अच्युत महाराज सोनवळे यांनी पण स्टेजवर यायचं आहे। तसेच आमचे छोटे बंधू ओंकार देशमुख डोनवाडकर यांनी पण स्टेजवर यायचं आहे। या सर्वांनी श्रीफळ घेण्याकरता गुरुवर यांच्या हस्ते या सर्वांना श्रीफळ देण्यात येणार आहे। तरी आपण इतरत्र न थांबता लगेच या कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं आहे शिवानुभव मंडपामध्ये। पाहुणे मंडळींना सूचना, आपण इतरत्र न थांबता प्रसाद घेण्यासाठी शिवानुभव मंडपामध्ये यायचं आहे आणि भोजनासाठी बसायचं आहे प्रसाद घेण्याकरता। चला लवकर। पाहुणे मंडळींना सूचना, आपण इतरत्र न थांबता कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन प्रसाद घ्यावा। तसेच शंकरराव भालेराव अच्युत मामा वाद्यकाम आहे त्यांचं। तसेच हा या कार्यक्रमासाठी परमरशाचे संयोजक म्हणून गणू महाराज चंद्रशेखर महाराज वीरभद्र महाराज बाळू महाराज फुलारी महाराज फुलारी महाराजाने या कार्यक्रमासाठी लागणारे 7 दिवसाचे सकाळ आणि संध्याकाळ असे 2 प्रकारचे अन्नदाते होते त्यांना फुलहार देण्याचं काम खूप छान प्रकारे केलेलं आहे। तरी आम्ही गाववाल्यातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद। हा पाहुणे मंडळींना पुन्हा पुन्हा सूचित करण्यात येते की आपण प्रसाद घेण्याकरता कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं आहे। चला, पाहुणे पुरुष मंडळी यांनी महाप्रसाद घेण्यासाठी शिव अनुभव मंडपामध्ये यायचं आहे। अतिशय सुंदर प्रकारे असे आमच्या गावचे युवा मंडळ खूप छान अतिशय सुंदर प्रकारे रात्रीच्या स्वयंपाकाचं नियोजन त्यांनी खूप छान प्रकारे केलेलं आहे। त्यासाठी आम्ही गावाच्या वतीने त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम। तसेच गणू महाराज चंद्रशेखर महाराज फुलारी महाराज वीरभद्र महाराज बाळू महाराज
हॅलो, ऐका, पाहुणे मंडळींना पुन्हा पुन्हा सूचित करण्यात येते की आपण महाप्रसाद घेण्यासाठी शिव अनुभव मंडपामध्ये यायचं आहे. या ठिकाणी जागा भरपूर आहे, तरी आपण इतरत्र न थांबता आम्हाला सहकार्य करावं. तसेच भजनी मंडळ, वाळके मामा, नाता महाराज, आपण इतरत्र न थांबता गुरुवर्यांच्या हस्ते श्रीफळ घेण्यासाठी शिव अनुभव मंडपामध्ये यायचं आहे. चला लवकर. तसेच बाहेर घेऊन आलेली भजनी मंडळ या सा हॅलो 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 चेक हॅलो हॅलो हा, महिला मंडळांनी स्टेजवर गर्दी करायची नाही. हा चला, या 7 दिवसासाठी नामयज्ञामध्ये गावोगावची भजनी मंडळ आलेली होती किंवा आलेली आहे. त्या भजनी मंडळींची गावांची नावे मी घेत आहे. त्यामध्ये कावलगाव, गंगाबेट, सुगाव, आशेगाव, पिंगळी, नांदुसा, अष्टूर, जवळा, वाळकेवाडी, पेनूर, दापशेड, वाणी पिंपळगाव, वाघी, तसेच वीरशेव भजनी मंडळ पिंपरण व महिला भजनी मंडळ पिंपरण, वड संगीत भजनी मंडळ पिंपरण, महिला भजनी मंडळ अष्टूर, तसेच मालेगाव भजनी मंडळ, या सर्वांनी गुरुवर्यांच्या हस्ते श्रीफळ घेण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. आपण जर भोजनाला बसले असतील तर भोजन झाल्याच्या नंतर श्रीफळासाठी यायचं आहे. तसेच या नामयज्ञामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं योगदान देणारे अन्नदाते मी पुढील प्रमाणे व्याधी वाचत आहे. आपण त्वरित यावं आणि गुरुवर्यांच्या हस्ते प्रसाद घ्यावा. हा अन्नदाते शकाहारी शिवाजी महाजन, चला लवकर. रामेश्वर संभाजी देशमुख, भीमाशंकर व्यंकटराव देशमुख, नारायण मारुतराव देशमुख, जगदीराव रामराव देशमुख, लक्ष्मण बाबाराव देशमुख, भोजराज निवृत्ती देशमुख, शिवहार निवृत्ती देशमुख, डॉक्टर माधवराव संभाजी देशमुख, रावसाहेब विठ्ठलराव देशमुख, तसेच भगवान नवनाथ देशमुख, रामराव वैजनाथ देशमुख, रंगनाथ मोतीराम देशमुख, रामराव किशनराव देशमुख, या सर्वांनी अतिशय मोलाचं असं अन्नदानाचं कार्य केलेलं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि गुरुवर्यांच्या हस्ते प्रसाद घ्यायचा आहे. हॅलो, हे जो
हा तसे आमचे भाऊजी पेट शिवनीकर पेटीवादक यांनी सुद्धा गुरुवर्यांच्या हस्ते श्रीफळ घ्यायचं आहे. जरी कोणी राहिला असल त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या नावाची नोंद घ्यावी. हॅलो ऐका तसेच या कार्यक्रमासाठी महाप्रसादावरील अन्नदानासाठी काही मंडळींनी देणगी स्वरूपामध्ये अन्नदान दिलेलं आहे. अन्नदान म्हणून साईराम ट्रेडिंग कंपनी नांदेड सनसेट यांनी 50 किलो साखरेचा असा अन्नदान म्हणून महाप्रसादासाठी दिलेला आहे. त्यांनी पण गुरुवर्यांचा आशीर्वचन घेण्यासाठी यायचं आहे. तसेच रावसाहेब विठ्ठलराव देशमुख यांनी सुद्धा 50 किलो साखरेचा असा महाप्रसादासाठी अन्नदान दिलेलं आहे. चला लवकर. हा भजनी मंडळ बारसगाव आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. चला लवकर. बाहेरगावून जे कोणी भजनी मंडळ आलेले असल त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. तसेच कावलगावची महिला भजनी मंडळ सुद्धा या ठिकाणी 7 दिवस अशी त्यांची सेवा लाभलेली आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन श्रीफळ घ्यायचं आहे. तसेच अन्नदानासाठी या ठिकाणी एकनाथ संभाजीराव देशमुख यांच्यातर्फे 50 किलो साखर आलेली आहे. तसेच आनंदराव मल्लिकार्जुन देशमुख गुरुजी यांच्यातर्फे 50 किलो चणाडाळ आलेली आहे. तसेच हरिहर मारुतराव देशमुख यांच्यातर्फे या कार्यक्रमासाठी टमाट्याचं असं अन्नदान दिलेलं आहे त्यांनी. तसेच अनुसयाबाई कामाजी वाघमारे यांच्यातर्फे 50 किलो आटा असं अन्नदान दिलेलं आहे. तसेच आपल्या गावातील स्वस्त हॅलो आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानदार पिंपरान यांच्यातर्फे 1 तांदळाचा कट आलेला आहे. तसेच आमच्या गावात दररोज असं मुरमुऱ्याचं प्रसादासाठी दिलेले भाऊराव पिसाळमामा कौलगावकर यांनी सुद्धा गुरुवर्यांच्या हस्ते श्रीफळ घेण्यासाठी यायचं आहे. तसेच हां साहेबराव मारुतराव सूर्यवंशी पेटीवादक यांनी सुद्धा या ठिकाणी श्रीफळ घेण्यासाठी यायचं आहे. हॅलो प्र
प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तारोण बुद्धे मतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता करे दुःख दरिद्रा वगे देशांतरा पाठवी हे रंबा गण नायका गजमुखा भक्त भोतो सवे सांबदे नम पार्वते शिवहर महादेव पिपलेश्वर भगवान की जय। बालागिरीचा शिवराज योगे जागा असोने शिवधर्म सांगे बागेरतीचे संगमोद कारे मला मनमता निज तूच तारे सांब नम पार्वते वते अंब शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। वाढ झाली असती तर घ्या मंडळी, घ्या घ्या मंडळी। हॅलो वाळके मामा, चला लवकर श्रीरंग सोनटक्के यांनी पण यायचं आहे।